शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपुर अंतर्गत रसशास्त्र एवं भेषज कल्पना विभाग राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धति आयोग नई दिल्ली तथा महाराष्ट्र स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय नासिक द्वारा राष्ट्रीय सेमिनार रसभिषक 2024 का आयोजन किया जा रहा है। यह महत्वपूर्ण राष्ट्रीय सेमिनार फॉर्मुलेशन टू प्रिस्क्रिप्शन विषय पर विचार करने, साझा करने और नवाचार करने के उद्देश्य से आयोजित किया गया। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान दी गई। सेमिनार रंभिषक 2024 फॉर्मुलेशन टू प्रिस्क्रिप्शन में एक व्यापक कार्यक्रम शामिल होगा, जिनमें प्रमुख भाषण, पैनल चर्चाएं, कार्यशालाएं और आकर्षक सत्र भी शामिल होंगे, जो फॉर्मुलेशन टू प्रिस्क्रिप्शन को अन्वेषित करेगा। सर, ये एक राष्ट्रीय परिसंवाद है, नॅशनल लेवलचा सेमिनार घेतो आहे आम्ही, त्याचं नाव आहे रसभिषक 2024। रसभिषक हे संस्कृत जरी नाव असलं तर याच्यामध्ये दोन भाग आहेत, एक औषधी आणि दुसरा औषधी कशा वापरायच्या, औषधी तयार कशा करायच्या आणि त्या वापरायच्या कशा। तर मी इथला संयोजक आहे, मी ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहे या सेमिनारचा, डॉक्टर मनीष भोयर, डॉक्टर राजकुमार खियानी आमच्या विभागाचे विभागाध्यक्ष आहे, ते याचे कन्व्हेनर आहेत, आणि आमचे पॅटर्न डॉक्टर सुभाष राऊत डीन गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज नागपूर। हा नॅशनल लेवलचा सेमिनार आहे, 25 तारखेला सुरेश भट सभागृहामध्ये हा सेमिनार होणार आहे, आणि या सेमिनारला आतापर्यंत आमच्याकडे 800 ते 1000 डेलिगेट्सचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। ऑल ओवर नॅशनलचे आम्ही एक 5 एमिनंट स्पीकर्स जे आयुर्वेदामध्ये प्रख्यात आहेत त्यांना ते तिथे आमचं गेस्ट लेक्चर देणार आहेत। तर यामध्ये डॉक्टर जोबान मोढा, डॉक्टर अस्मिता वेले, त्यानंतर डॉक्टर महेश ठाकूर आणि फार्मास्युटिकल कंपनीज ज्या आहेत, वासू फार्मास्युटिकल्स त्याचे डॉक्टर हार्दिक सोनी आणि धूत पापेश्वर लिमिटेडची जी कंपनी आहे, आयुर्वेदाचे प्रख्यात कंपनी आहे, त्याचे क्वालिटी कंट्रोलचे हेड डॉक्टर गुडी यांचं मार्गदर्शन इथे होणार आहे। तर यामध्ये पहिल्या दोन्ही सेशनमध्ये आयुर्वेदिक औषधांचं जे मानकीकरण आहे किंवा त्याच्यामध्ये जे ॲडव्हान्स डोसेज फॉर्म तयार झालेले आहेत की जे आजपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत, त्यांचं मानकीकरण कसं करतात आणि शास्त्रोक्त औषधं जे सांगितले आहे क्लासिकल फॉर्म्युलेशन, त्यांचं मॉडिफिकेशन कसं केलेलं आहे किंवा त्यांचे काय स्टँडर्ड्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ठेवलेले आहे आणि ते कशा प्रकारे औषधांमध्ये तयार करताना वापरले जातात याबद्दलचं मार्गदर्शन। त्यानंतर पोस्ट लंच सेशनमध्ये आम्ही या पोस्ट लंच सेशनमध्ये प्रतिष्ठित वक्ताओं में चिकित्सा अनुसंधान, क्रियाकल्प निर्मिति तथा शिक्षा क्षेत्र से विद्वानों को विशेष रूप से आमंत्रित किया गया है। NBC न्यूज़ के लिए क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।